विचित्र दिसतंय महाराष्ट्र तुम्हाला सध्याचं दाखवलं जातं. हा भास आहे, हे तात्पुरतं आहे. बघा, बंड विसरून जा. मी आता उपमुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये आलो. कालपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या शहरात येतो. पक्षाचं काम आहे, संघटनेचं काम आहे, लोकांना भेटणं आहे, कार्यकर्ते पदाधिकारी आपण पाहिला असं सगळे जागच्या जागी आहे. यात विचित्र दिसतंय महाराष्ट्र तुम्हाला सध्याचं दाखवलं जातं. हा भास आहे, हे तात्पुरतं आहे. शिवसेना अशा अनेक प्रसंगातून बाहेर पडली. 56 वर्ष शिवसेना काम करते, 56. आणि त्या 56 वर्षामध्ये अनेक संकटं, अनेक वादळं आम्ही पाहिलेली आहेत. मी मागच्या माझ्या भेटीतसुद्धा नागपूरला सांगितलं होतं की शिवसेना विदर्भात मोठ्या प्रमाणात काम करते. हळूहळू तुम्हाला चित्र स्पष्ट होईल. मला माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी नागपुरात पाठवल्या 2 दिवसासाठी, त्या फक्त लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी, लोकांशी संवाद साधण्यासाठी, शिवसैनिक पदाधिकारी यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी. पण नागपूर आणि बाजूच्या ग्रामीण भागातले कोणीही शिवसेनेतून बाहेर गेलेले नाही, सगळे जागच्या जागी आहेत.